सातारा जिल्हा सोमवारपासून अंशतः अनलॉक, व्यावसायिकांना दिलासा. सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिनांक 17 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन आदेश जारी केला होता. आज रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा आदेश होता. यानंतर दिनांक 27 ते 31 जुलै जिल्ह्यात अंशतः अनलॉक राहणार असून सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत खुली राहणार आहेत. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिनांक 17 ते 22 पूर्णतः लॉकडाऊन आणि दिनांक 22 ते 26 अंशतः लॉकडाऊन शेखर सिंह यांनी जारी केला होता. रविवारी रात्री 12 नंतर पुन्हा दिनांक 9 जुलैच्या आदेशानुसार जिल्ह्यात कार्यवाही होणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. दिनांक 27 जुलैपासून जिल्ह्यातील सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्स्टंट कमांडर यांचे आदेश लागू राहतील. जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमास परवानगी असून यामध्ये या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधूवर, वधूवरांचे आई वडील, सख्खे बहीण भाऊ, सख्खे आजी आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे आदेश दिनांक 31 जुलैपर्यंत लागू राहणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.